पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फायटर प्लेन तेजसमधून भरारी घेतली पंतप्रधान म्हणून फायटर प्लेनमधून भरारी घेणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या आधी तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम प्रतिभाताई पाटील आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुखोई विमानातून भरारी घेतली होती आता याच्यानंतर केंद्र सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे छत्तीस हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपयांची ऑर्डर दिलेली आहे ज्याच्या अंतर्गत त्र्याऐंशी लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस जे आहेत याची ऑर्डर देण्यात आलेली आहे आज आपण माहिती घेणार आहोत या संपूर्ण घटनेची यासोबतच सुखोई आणि राफेल यांसारखी अत्याधुनिक विमानं सोडून नरेंद्र मोदी यांनी तेजसच का निवडलं याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या धक्का तंत्रासाठी ओळखले जातात ते बेंगलुरूमध्ये व्हिजिट करणार आहेत तसंच हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स एक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला भेट देणार आहेत हे कन्फर्म होतं पण ते तेजस या फायटर जेटमधून उड्डाण करणार आहेत हे मात्र धक्कादायक होतं त्यांनी कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एअरबसमधून तेजस विमान उडवलं त्याच्यानंतर त्यांनी त्याबद्दलचा त्यांचा अनुभव जो आहे तो शेअर केलेला एक आहे एक्सवरती या अनुभवाबद्दल त्यांनी आपल्या देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला असल्याचं म्हटलेलं आहे आणि आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत असं सुद्धा म्हणलेलं आहे तेजस हे भारताचं मेक इन इंडिया अंतर्गत फायटर जेट विमान आहे ज्याची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डी आर डी ओ यांच्याद्वारे संयुक्तरित्या केली जाते आता हे एक सिंगल इंजिन विमान आहे आता फर्स्ट व्हर्जन ह्या एअरक्राफ्टचं जे होतं ते दोन हजार सोळामध्ये आपल्या इंडियन एअरफोर्ससाठी इंडक्ट झालेलं होतं सध्या याच्या दोन स्क्वाड्रन्स फुल्ली ऑपरेशनल आहेत इंडियन एअरफोर्समध्ये एल सी ए टू म्हणजे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट टू यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांचं सँक्शनसुद्धा गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेलं आहे फायटर जेट बनवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो बघा आणि तेजसमुळं भारताची फायटर जेट बनवण्यासंदर्भातली जी क्षमता आहे तीसुद्धा वाढलेली आहे फायटर जेट बनवणं हे काही सोपं काम नाही आहे संदर्भात टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फार महत्त्वाचं आहे त्या ते टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे याच्यातली वायरिंग ही अतिशय क्लिस्ट असते आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि भारतातील वैज्ञानिकांनी आपल्या मेहनतीने या आव्हानावरती मात केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे तेजस जे आहे हे फोर्थ जनरेशन फायटर जेट आहे आज इंडियन एअरफोर्सकडे राफेल हे अत्याधुनिक विमान आहे सुखोई सुखोईसारखी अत्याधुनिक विमानं आहेत आणि तेजस हे त्यातल्या त्यात ॲडव्हान्स भारतीय बनावटीचं विमान आहे आणि तेजस हे भारतीय आत्मनिर्भरतेचं सुद्धा प्रतीक आहे आता बघा आपण राफेल हे जे अत्याधुनिक फायटर जेट आहे हे फ्रान्सकडून मागवतो सुखोई हे रशियाकडून मागवतो तर तेजस हे स्वबळावरती आपण डेव्हलप केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजी ही आपली स्वतःची आहे आणि त्याच्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही सुद्धा आपलीच आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी सुखोई आणि राफेल याच्याऐवजी तेजसची निवड केली असं सांगितलं जाते सध्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तेजस वनची निर्मिती केली जाते आता तेजसचं पुढचं वर्जन जे असणार आहे ज्याच्यामध्ये अत्याधुनिक असे शस्त्रास्त्र असणार आहेत त्याच्यावरती त्यांचं काम सुरू आहे आणि त्यांना गव्हर्नमेंटकडून योग्य त्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा दिला जातोय मलेशिया अर्जेंटिना नायजेरिया यांसारखे देश हे आपल्या तेजस या लढाऊ विमानामध्ये फार इंटरेस्टेड आहेत आणि जर का या डील सँक्शन झाल्या जर का या डीलला अपेक्षित यश मिळालं तर याच्या निर्यातीमधून भारताला बहुमूल्य असं परकीय चलनसुद्धा मिळणार आहे आता बघा टेक्नॉलॉजी संदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारताने आपलं नाणं खनखनीत वाजून दाखवलेलं आहे जर का तेजस संदर्भात सर्व एक्सपेरिमेंट त्याच्या सर्व चाचण्या जर का पूर्ण झाल्या आणि त्याला जर का अपेक्षित यश मिळालं तर हे सुद्धा भारतासाठी फार महत्त्वाच्या अशी माईलस्टोन असणारे महत्त्वाची अशी अचीवमेंट असणार आहे आता हे तेजस लढाऊ विमान हलकं आहे स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही हवामानामध्ये मा उड्डाण करण्याची याची क्षमता आहे ज्या याच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्ट्रेंथ आहेत आणि त्या या विमानाला घातक बनवतात तेजसचं इंजिन येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये तयार होणार आहे जे संरक्षण दल आत्मनिर्भर करण्याकडे फार महत्त्वाचं असं पाऊल आहे भारत आजच्या दिवशी जगातील सर्वात मोठा इम्पोर्टर आहे संरक्षण क्षेत्रातील जर का वस्तू बघितल्या त्यासाठीचा ॲम्युनेशन सुद्धा भारत सर्वात मोठा उत्पादक आहे आणि आत्मनिर्भरतेकडे भारत अगदी सावकाशपणे पण अगदी स्टेडिली पावलं टाकताना आपल्याला दिसतोय आणि हे वर्कआउट होताना सुद्धा आपल्याला दिसतंय आणि तेजस हे त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे आता जर का आपण बघितलं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातली एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे ज्याचं तेजस मॅनिफॅक् फॅक्चरिंग केलं जातं त्यांना छत्तीस हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपयांची ऑर्डरसुद्धा दिलेली आहे आणि या ऑर्डरद्वारे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून डिलिव्हरीसुद्धा करायला ते सुरुवात करणार आहेत आता बघा गेल्या काही वर्षांपासून आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया यासाठी सरकारने फार जोर लावलेला आहे त्याच्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि सर्व पद्धतीचे जे काही परमिशन्स लागतात त्यासुद्धा अगदी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याकडे सुद्धा सरकारचा कल राहिलेला आहे जर का या स्टेप्स घेतलेल्या ज्या आहेत याला अपेक्षित यश मिळालं तर याद्वारे भारतातील जी एकूण संरक्षण सज्जता आहे ही आत्मनिर्भरतेकडे जाऊ शकते संरक्षण सज्जता जी आहे ही अधिक आपली लिथल बनू शकते असं म्हणलं जाते नायजेरियासारखा देशसुद्धा या तेजस विमानांमध्ये इंटरेस्टेड आहे अर्जेंटिनासारखा देशसुद्धा या तेजस विमानांमध्ये इंटरेस्टेड आहे कारण की जर जे प्रगत देश आहे त्या प्रगत देशांकडून जर का विमानं घ्यायची म्हणली तर मोठ्या प्रमाणात मध्ये पैसा खर्च होतो आणि त्याच्या विपरीत जर का तेजस सारखं हलकं आणि लढाऊ विमान घेतलं तर लढाऊ विमानाची गरज कंप्लीट होते आणि संरक्षण सज्जता सुद्धा साधता येते म्हणून साऊथ अमेरिकन देश किंवा आफ्रिकन देश या तेजस विमानामध्ये इंटरेस्टेड आहेत दुबई एअर शो मध्ये तेजस विमानाची प्रात्यक्षिकं करून झालेली आहेत श्रीलंकेमधल्या एअर फोर्सच्या ऍनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या वेळेस से याची प्रात्यक्षिकं करून झालेली आहेत सिंगापूरच्या एअर शोमध्ये सुद्धा याची प्रात्यक्षिकं करून झालेली आहेत आणि खूप साऱ्या देशांबरोबर या तेजस विमानासंदर्भात ज्या वाटाघटी ज्या आहेत त्या सुरू आहेत याची डील येणाऱ्या काही दिवसांमध्ये फायनल होईल आणि आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आव्हान घेतलेलं आपल्याला दिसून येतंय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे यश मिळेल याविषयी कोणतीही शंका नाही आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद